नमस्कार, मी कल्याणी थोरात, कल्याणीस किचन फॅक्टरी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। भेंडीची भाजी तर तुम्ही भरपूर वेळा खाल्ली असेल, पण आज मी तुम्हाला बेसन भेंडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी बनवायलाही तितकी सोपी आहे। चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या रेसिपीसाठी इथे मी 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून आणि या पद्धतीने अशी कट करून घेतलेली आहे। त्यासोबतच इथे मी 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा चाट मसाला, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे घेतलेले सगळं साहित्य आपल्याला कापलेल्या भेंडीमध्ये टाकून घ्यायचं आहे। बेसन भेंडी आधी बनवली असेल तरी सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सगळं साहित्यही आपलं यामध्ये टाकून झालेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामुळे काय होतं की भेंडीला सगळे मसाले व्यवस्थित कोट होतात, त्यामुळे अगदी 1.5 ते 2 चमचे तेल यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मसाले भेंडीला व्यवस्थित कोट झालेले आहे। आता कमीत कमी ही भेंडी आपल्याला 10 मिनिटांसाठी अशी साईडला ठेवायची आहे। भेंडीला जवळपास 10 मिनिट झालेले आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊ। त्यासाठी इथे मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, इथे मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या उभ्या कापून घेतलेल्या आहे, 1/2 चमचा जिरे, थोडासा हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 लिंबू। आता सगळ्यात आधी आपल्याला पॅन मध्ये बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। आणि हे बेसन पीठ आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे। दोन तीन मिनिट झालेले आहे आणि बेसन पीठाचा थोडासा मस्त सुगंधही यायला सुरुवात झालेली आहे। आता मी हे बेसन पीठ एका प्लेट मध्ये काढून घेते। आता आपल्याला त्याच पॅन मध्ये जवळपास 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल। तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ, सोबतच हिंग, कढीपत्ता आणि लसूण। लसूण आपल्याला थोडासा ब्राउन होईपर्यंत इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता लसूण आपला मस्त इथे ब्राउन झालेला आहे। आता आपण यामध्ये भेंडी टाकून घेऊ। जर आपण लो फ्लेमवर ही भेंडी शिजवून घेतली तर ती अतिशय चिकट होईल, त्यामुळे हाय फ्लेमवरच आपण जवळपास 4 ते 5 मिनिट ही भेंडी मस्त परतून घेणार आहोत। भेंडीवर झाकण अजिबात आपल्याला ठेवायचं नाहीये। फ्लेमवर भेंडी परतून घेत असताना सारखी ती आपल्याला अशी मिक्स करत राहायची आहे, नाहीतर ती खाली जळण्याची शक्यता असते। आता याच पद्धतीने आपण हाय फ्लेमवर मस्त जवळपास 4 ते 5 मिनिट ही भेंडी अशी परतून घेऊ।
जवळपास इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहे। आपण भेंडी शिजली का ते एकदा चेक करून घेऊ। अरे वा, मस्तच भेंडी इथे शिजलेली आहे। यामध्ये आता आपण भाजलेलं बेसन पीठ टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता बेसन पीठ भेंडी मध्ये व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस ही टाकून घेणार आहे। लिंबाचा रस यामध्ये ऑप्शनल आहे कारण आपण ऑलरेडी चाट मसाला या रेसिपी मध्ये वापरलेला आहे। तुम्हाला नसेल आवडत, तुम्ही नाही वापरला तरीही चालेल। लिंबू टाकून झालं की व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि गरमागरम आपण ही बेसन भेंडीची भाजी मस्त सर्व करून घेऊ। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा।